नमस्कार शेतकरी बंधूंनो, मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आधुनिक शेतीविषयीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो। जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती आहेत त्यांनी आपले चॅनल सबस्क्राइब करा। आपण आज या व्हिडिओद्वारे रॅली गोल्ड टाटाचं जे रॅली गोल्ड प्रोडक्ट आहे त्याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, या प्रोडक्टमध्ये घटक काय काय आहेत, ते काय काम करतात, रॅली गोल्डद्वारे पांढऱ्या मुळ्यांची वाढ खूप चांगल्या प्रकारे होत असते ती का होते, कमी खर्चात अधिक उत्पादन कसं भेटलं जातं, ह्याच्यामध्ये एक मायक्रोरायझा नावाची बुरशी असते ती काय कार्य करते, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे। हे जे टाटाचं रॅली गोल्ड आहे हे वापरताना कोणती काळजी घ्यावी, कोणकोणत्या पिकात वापरावे, याची सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर हे प्रॉडक्ट वापरत असाल किंवा वापरत नसाल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून जे शेतकरी वापरत आहेत ते थोडेसे चुकीच्या पद्धतीने वापरत आहेत, तर याचा व्यवस्थित वापर कसा करावा याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे, ती आपण पाहावी। शेतकरी बंधूंनो, याच्यात जे घटक आहेत ते तीन घटक असतात। एक तुमची मायक्रोरायझा बुरशी असते। आता बुरशी म्हटल्यानंतर शेतकऱ्या वाटत असेल की मुळाला जी बुरशी आहे तर मग ही आपण पिकात का वापरायची, तर शेतकरी बंधूंनो दोन प्रकारच्या बुरशी असतात। एक पिकाला हानिकारक बुरशी असते आणि एक पिकाला आपल्याला उपयोगी असणारी बुरशी असते। तर मायक्रोरायझा या नावाची जी बुरशी आहे ही पिकासाठी उपयोगी बुरशी आहे। तर ही कशी उपयोगी आहे हे आपण समोर पाहू। याच्यामध्ये अजून दुसरा घटक असतो अमिनो ॲसिड। तर अमिनो ॲसिड हे तुमचं पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया जी चालत असते ती व्यवस्थित करण्याचं काम करत असतं। ती प्रक्रिया सुरळीत झाल्यानंतर आपली फूल लागणे किंवा मग पिकाची शाखी वाढ व्यवस्थित होणे यासाठी मदत होत असते, म्हणून अमिनो ॲसिड हा घटक याच्यामध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक घटक आहे तो म्हणजे ह्युमिक ॲसिड। तर शेतकरी बंधूंनो, ह्युमिक ॲसिड हे सॉईल कंडिशनर आहे। ते मातीला भुसभुशीत करून पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी मातीचं स्ट्रक्चर त्या प्रकारे बनवतं जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थित होते। तर हे तीन घटक असतात, एक तुमचं मायक्रोरायझा बुरशी, दुसरं अमिनो ॲसिड आणि तिसरं ह्युमिक ॲसिड। तर शेतकरी बंधूंना आपण हे एक चित्र दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला या मायक्रोरायझाचा फायदा किंवा जे टाटाचं रॅली गोल्ड प्रोडक्ट आहे याचा वापरामुळे शेतीमध्ये आपल्या नक्की काय फायदा होतो व कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं भेटलं जातं याची माहिती आपण दिलेली आहे। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मायक्रोरायझा न वापरलेलं पीक, म्हणजे तुम्ही मायक्रोरायझा जर वापरलाच नाही तर तुमचं पीक म्हणजे जे नैसर्गिकरित्या जे मुळं ग्रोथ होतात तेवढेच होतात, खाली मुळं जास्त ग्रोथ होत नाही, त्याच्यामुळं तेवढ्या भागातले अन्नद्रव्य त्याला पुरत नाही, त्याच्यामुळे ते एकदम सक्षम किंवा मग चांगल्या प्रकारे त्याची ग्रोथ होत नाही, त्यामुळे आपलं उत्पादन पण कमी मिळतं। पण मायक्रोरायझा वापरलेलं जे पीक आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, हे जे मुळं आहेत हे नैसर्गिकरित्या त्याला आलेले, पण ही बुरशी आपण वापरलेली आहे। तुम्हाला सांगितलं की मायक्रोरायझा बुरशी ही पिकासाठी उपयोगी बुरशी आहे, तर हे बुरशीचे स्पोर आहे तुम्ही हे पाहू शकता। ही बुरशी काय करते, पिकापर्यंत खोलपर्यंत जमिनीमध्ये जाते आणि माती आणि मुळांना दोन्हींना ॲटॅच होण्याचं काम करते। म्हणजे ह्या बुरशी काय करते, खालील जे अन्नद्रव्य आहे तुमचे हे पिकांपर्यंत नेण्याचं काम करते आणि पिकांना देते, त्या बदल्यात पिकाकडून ती सुक्रोज नावाचा जो घटक आहे तिला वाढण्यासाठी ती घेत असते, पण तो खूप थोड्या प्रमाणात घेत असते। म्हणजे ही मुळावरती वाढणारी बुरशी आहे व मुळा पिकासाठी आपल्या उपयोगी आहे। जिथपर्यंत मुळं जाऊ शकत नाही त्या पण खोल भागापर्यंत ही जाते आणि तिथले अन्नद्रव्य उपलब्ध करून पिकाला देते। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथं वापरलेलं नाही, मग इथले जे अन्नद्रव्य हे पिकाला भेटत नाही, कारण जे पिकाची पांढरी मुळी असते ती इथपर्यंतच एवढ्याच एरियापर्यंत गेलेले असते, पण ही जी मायक्रोरायझा बुरशी आहे ही जमिनीमध्ये खोलपर्यंत नेटवर्क तयार करते, असं जाळं तयार केल्यासारखं करते आणि सगळीकडले अन्नद्रव्य उपलब्ध करून देते। आपण आत्तापर्यंत जे शेतीमध्ये रासायनिक खतं टाकलेली आहेत हे काही रासायनिक खतं जमिनीमध्ये फिक्स होत असतात खाली जमिनीमध्ये जाऊन, आपण जे टाकत असतो फॉस्फरस असेल आपला
परत बाकीचे इतर अन्नद्रव्य असतील। तर मायकोरायझा ही बुरशी जी आहे इतर अन्नद्रव्य तर उपलब्ध करून देतेच, पण सगळ्यात जास्त फॉस्फरस उपलब्ध करून देते। फॉस्फरस उपलब्ध करून दिल्यामुळे तुमची पांढरी मुळी, फॉस्फरस म्हणजे पांढरी मुळी ग्रोथ होण्यासाठी फॉस्फरस गरजेचा असतो। तुमच्या पिकाची वाढ फुलधारणा होण्यासाठी फॉस्फरस गरजेचा असतो, फॉस्फरस म्हणजे स्फुरद। तर याची उपलब्धता चांगली केल्यामुळे आपल्याला उत्पादनात वाढ होते। मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कसं घ्यावं यासाठी तुम्ही मायकोरायझा ही बुरशी वापरली पाहिजे। तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की तुम्ही जर या बुरशीचा वापर केला तर ही बुरशी जाळं तयार करते, जमिनीतले सगळे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देते, त्यामुळे आपला खूप फायदा होतो। शेतकरी बंधूंनो, ही कमी खर्चामध्ये उपलब्ध होणारी बुरशी आहे एक उपयोगी, जिचा वापर आपण प्रत्येक पिकात करू शकतो। कोणकोणत्या पिकात करायचं नाही आपण हे समोर पाहू। तर शेतकरी बंधूंनो, मायकोरायझा ही एक बुरशी आहे। या बुरशीचे स्पोर हे मुळाशी आजारी उगवतात, मी तुम्हाला सांगितलं, आणि झाडाला अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मुळाशी आजारी अशी उगवतात, मुळाद्वारे मुळाला आणि जमिनीला अटॅच असतात, असे हे जमिनीमध्ये पसरतात, मुळाला अटॅच होऊन जमिनीमध्ये असे खालीपर्यंत पसरतात। ही बुरशी न्यूट्रिएंट अपटेक करण्याचे काम करते, हे सगळ्यात महत्त्वाचं शब्द आहे, न्यूट्रिएंट अपटेक करण्याचं काम करते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने स्फुरद जास्त प्रमाणात उपलब्ध करून दिला जातो। त्याच्यानंतर शेतकरी बंधून दोन बुरशी असतात, एक असते एंडोमायकोरायझा आणि एक असते एक्टोमायकोरायझा। तर आपण शेतीमध्ये ज्या बुरशीचा वापर केला जातो तर तो एंडोमायकोरायझा म्हणजे व्हॅस्क्युलर आर्बेस्क्युलर मायकोरायझा या बुरशीचा वापर केला जातो। या बुरशीचे मुळाच्या कक्षेमध्ये जर्मिनेशन होते व नंतर त्यांचा हायफा मुळामध्ये घुसतो, पेनिट्रेट करतो आणि त्यावर पॉवर हाऊस तयार करतो। आता ही बुरशी झाडाजवळील अन्नद्रव्य शोषण करून झाडाला देण्याचे काम करते। बुरशीचे जीवन हे झाडाकडून मिळणाऱ्या सुक्रोजवर अवलंबून असते। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही बुरशी झाडाकडून सुक्रोज घेत असते, त्याच्यावरती हिचं जीवनक्रम हे असतो, जीवन झाडाकडून मिळणाऱ्या अन्नद्रव्यावरती उपलब्ध असतं, त्याच्यामध्ये अन्नद्रव्य म्हणून ती सुक्रोज घेत असते आणि त्याच्या बदल्यात झाडाला खालील जमिनीतले अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असते। आणि जो सुक्रोज घेतला जातो तो खूप थोड्या प्रमाणात घेतल्यामुळे थोड्या प्रमाणात घेतला जातो, त्यामुळं आपल्या झाडातील सुक्रोज वगैरे असं कमी होण्याचं प्रमाण असं काही होत नाही। ही बुरशी तिच्या वेस्ट पदार्थामध्ये ग्लॅक्युमिन ॲसिड सिक्रेट करत असते। ग्लॅक्युमिन नावाचं जे ॲसिड आहे ही बुरशी वेस्ट पदार्थ म्हणून सिक्रेट करत असते। त्याचा परिणाम जमिनीचं स्ट्रक्चरवर पडतो, म्हणजे त्याचं वेस्ट मटेरियल आहे पण आपल्या जमिनीला त्याचा फायदा आहे, जो स्ट्रक्चर आहे आपल्या जमिनीचं, जमिनीमध्ये पोकळीक निर्माण करतं, त्यामुळे सच्छिद्रता निर्माण होते, जमिनीमध्ये हवा खेळती राहण्यास मदत होते सच्छिद्र झाल्यामुळे, आणि हवा खेळती राहिल्यामुळे तुमचे मुळांची वाढ चांगली होते। कारण शेतकरी बंधूंना झाड जे असतं ते तुमचं श्वसन करत असतं, म्हणजे श्वास उच्छ्वास आपण जसं करतो त्याप्रकारे करत असतं, मुळावाटे पण श्वासोच्छ्वास करत असतं, त्यामुळे मुळांना पण हवेची गरज असते। जर माती भुसभुशीत राहिली तर मुळांना पण हवा मिळते आणि त्यामुळे त्यांची उपलब्धता चांगली होते आणि त्यांना जमिनीमधून अन्नद्रव्य घेण्यासाठी मदत होते। त्यामुळे आपल्याला ही बुरशी खूप फायदे दोन प्रकारे फायदे करून देते, तुमचं अन्नद्रव्य उपलब्ध करून देते आणि तिचं वेस्ट मटेरियल बाहेर टाकलेलं आहे ग्लॅक्युमिन नावाचं ॲसिड सिक्रेट करत असते, त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचं स्ट्रक्चर पण चांगलं होतं आणि जमिनीमध्ये पोकळीक निर्माण होते। तर मुख्य फायदे शेतकरी बंधूंचे काय काय आहेत, अपटेक चालू झाल्यामुळे झाडाला अन्नद्रव्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता होते। अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे झाल्यामुळे झाडाला आपलं उत्पादनात वाढ होते आणि उत्पादनात वाढ झाली तर आपल्याला चांगला नफा मिळून जातो। ही बुरशी वापरल्यामुळे फुले व फळांची चांगल्या प्रकारे वाढ होते। आता शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला त्या चित्रामध्ये दाखवलं होतं की पांढरीमुळे आपले कुठपर्यंत वाढू शकतात, पण आपण जर या बुरशीचा वापर केला तर खूप खोलापर्यंत ही बुरशी जाऊन तिथील अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध करून देत असते, त्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात जाळं तयार झाल्यामुळे। आणि शेतकरी बंधूंना आपण जर मुळांचं जर कार्य व्यवस्थित केलं तर आपल्याला इतरत्र खर्च करण्याची जास्त गरज
पडत नाही, कारण झाडाचं मुख्य जे खाण्याचं तोंड आहे हे मुळं आहेत. मुळांद्वारे तो जास्त प्रमाणात खाऊ शकतो. आपण पानाद्वारे नंतर फवारणी वगैरे करत असतो, पण ॲज अ टॉनिक किंवा ॲज अ सल जसं आपल्याला आजारी पडल्यानंतर आपण सलाईन घेतो ती एक दोन दिवसासाठी कवर होतो, त्याप्रकारेच ती पिकांना जर जास्त पाऊस वगैरे झाला, झाडा मुळांना जर अन्नद्रव्य घेता नाही आले, तरच आपल्याला वरून फॉलियर ॲप्लिकेशन करणं गरजेचं असतं. पण शेतकरी बंधूंनो बेसिकमध्ये जर पाहायचं गेलं तर आपल्याला जमिनीमधून म्हणजे मुळांसाठीच जास्त काम करणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला कमी खर्चातलं हे टाटा झरॅली गोल्ड नावाचं, इतरही अनेक कंपन्याची मायकोरायझा बुरशीनाशक बुरशी आहे, तुम्ही ही घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये घटक हा मायकोरायझा बुरशी हा असला पाहिजे. त्याच्यावरती मायकोरायझल बायोफर्टिलायझर असं पण लिहिलेलं असतं प्रॉडक्टमध्ये. तुम्हाला हे प्रॉडक्ट अजून धानुकाचं मायकोर या नावाने पण भेटेल. सूत्रकृमी नष्ट करण्याचं काम देखील ही बुरशी करत असते. आता बघा, सूत्रकृमीचं जास्त तुमच्या डाळिंब बागेमध्ये, परत तुमच्या टोमॅटोमध्ये, आता तर सूत्रकृमी हे प्रत्येक पिकामध्येच आढळून येऊ राहिले. त्याच्यामुळं शेतकरी बंधूंना हे वापरणं खूप गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे. सूत्रकृमी नष्ट करण्यासाठी, तुमचं जमिनीचं स्ट्रक्चर सुधारण्यासाठी, तुमच्या झाडांना अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी असं तिहेरी काम ही बुरशी करत असल्यामुळे तुम्ही याचा वापर नक्कीच करा. याचं जे प्रमाण आहे शेतकरी, प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. फळपिकं जर असेल तर तुम्हाला 8 किलो प्रति एकर पाहिजे आणि इतर पिकं असेल तर 4 किलो प्रति एकर पाहिजे. आता हे द्यायचं कसं शेतकरी बंधूंनो, जे तुम्ही जे सुरुवातीला बेसल डोस रासायनिक खताचा देत असता त्याच्यासोबत तुम्ही हे देऊ शकता. रासायनिक खतासोबत देण्यासाठी याला काही अडचण येत नाही, रासायनिक खतासोबत तुम्ही देऊ शकता. आता येतं कोणत्या पिकात याचा वापर करायचा नाही ते खूप महत्त्वाचं आहे. कोले क्रॉप म्हणजे कोबी आणि फ्लावर असेल, तुमची भेंडी असेल, परत ब्रोकोली असेल, या पिकात या बुरशीचा वापर करायचा नाही, कारण यांच्या मुळांमधून एक विशिष्ट द्रव बाहेर पडत असतो, त्यामुळे ही बुरशी या पिकात काम करत नाही, ती मरून जाते. याच्यामध्ये ही ग्रोथ होत नाही त्या बुरशी. त्याच्यामुळं लक्षात ठेवा कोणते, कोबी आणि फ्लावर, भेंडी आणि ब्रोकोली, या 4-5 पिकांमध्ये याचा वापर करायचा नाही. इतर सर्व पिकांमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. आता कोणती काळजी घ्यायची, काळजी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला शेतकरी बंधूंनो. कॉन्टॅक्ट फंजीसाईड म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशके, उदाहरणार्थ कॉपर सल्फर फंजीसाईड, कॉपर आणि सल्फर यांच्यासोबत या बुरशीचा वापर करायचा नाही. तुम्ही जर यांच्यासोबत वापर केला तर त्याचा काउंट कमी होतो, ती बुरशी मरण पावते. ही बुरशी वापरण्याच्या वेळी 4 दिवस आधी व 4-5 दिवस नंतर स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा उपयोग टाळायचा आहे. समजा तुम्ही जमिनीतून ज्यावेळेस बेसल डोससोबत देत आहात त्याच्या 4-5 दिवस आधी तुम्ही कॉपर फंजीसाईड सोडलं नाही पाहिजे आणि त्याच्या 4-5 दिवस नंतर कॉपर फंजीसाईड सोडलं नाही पाहिजे. तुम्ही 5 ते 6 दिवसानंतर आधी किंवा 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही बाकीचे तुमचे बुरशीनाशक वगैरे सोडू शकता. इतरही बुरशीनाशक, कोणतंही बुरशीनाशक तुम्हाला सोडायचं नाही आहे. त्याच्यामुळं तुमच्या जमिनीत एकदा का याचा काउंट व्यवस्थित वाढला त्याच्यानंतर तुम्ही वापर करू शकता. वापर करताना तो लागवडीच्या वेळेस शेणखत किंवा बेसल डोसमध्ये मिक्स करून तुम्ही देऊ शकता. तुम्ही शेणखताबरोबर देऊ शकता, तुम्ही रासायनिक खताबरोबर पण देऊ शकता. फक्त तुम्हाला कॉपर फंजीसाईड सोबत द्यायचं नाही आहे आणि 4 किंवा 5 दिवस आधी आणि 4 किंवा 5 दिवस नंतर तुम्हाला बुरशीनाशकाचा वापर जमिनीमध्ये करायचा नाही. धन्यवाद शेतकरी बंधूंनो. अशाच आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवण्यासाठी आपले मॉडर्न फार्मिंग सोल्युशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे तुम्हाला शासनाविषयी येणाऱ्या नवीन योजना, शेतीविषयीची आधुनिक माहिती ही आपण या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो, त्यामुळे तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. त्यामुळे आपले मॉडर्न फार्मिंग सोल्युशन यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.